भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात रुग्णवाहिकेचं लोकार्पण महिन्याभरापासून रखडलंय आणि त्याचा फटका रुग्णांना बसतोय. पोहरा इथं प्राथमिक आरोग्य केंद्राला 28 गावं जोडलेली आहेत. 15व्या वित्त आयोगाकडून 14 ऑक्टोबरला एक रुग्णवाहिका देण्यात आली, मात्र स्थानिक आमदार नाना पटोले यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या अट्टाहासापोटी ती रुग्णवाहिका धूळ खात पडली आहे. गोरोदर महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. जीव धोक्यात घालून खासगी वाहतुकीनं तिला रुग्णालय गाठावं लागलं. पोहरा इथं 3 रुग्णवाहिका असून 1 चालक दिलेला आहे. उरलेल्या 2 रुग्णवाहिका शोभेच्या वस्तू आहेत का असा सवाल आता ग्रामस्थ करतायत. वरिष्ठांकडून आदेश होते की जोपर्यंत माननीय श्री नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते उद्घाटन होत नाही तोपर्यंत गाडी बाहेर काढायची नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडी बाहेर काढली नाही. आणि दुसरा विषय म्हणजे आमच्याकडे गाड्या 2 आहेत पण ड्रायव्हर 1 आहे. आणि तो ड्रायव्हर जर बाहेर गेला एखादी पेशंट घेऊन भंडारा किंवा लाखणीला तर ती गाडी इथेच उभी राहते प्राथमिक आरोग्य केंद्रात. त्याच्यामुळे तेव्हाही ती बाहेर काढता येऊ शकत नाही. शासनाला आरोग्य विभागाला की ॲम्ब्युलन्सचं आपण लवकरात लवकर उद्घाटन करून ॲम्ब्युलन्स ची सेवा उपलब्ध करून द्यावी हीच माझी नम्र विनंती. एसटी संपाचा परिणाम हा ग्रामीण भागातील आठवडी बाजारावरही होतोय. एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील दळणवळणावरती परिणाम झालाय. आजचा भोरचा प्रसिद्ध मोठा आठवडी बाजार भरलाय, मात्र एसटी सेवा बंद असल्यानं बाजारात आवक जावक तर कमी आहेच, मात्र बाजारात ग्राहकही तुरळक आहे. कल्याण एसटी आगारात दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. कल्याण एसटी डेपोतून 650 फेऱ्या रद्द झाल्यात, त्यामुळे दिवसाला 10 लाखांचा फटका एसटी महामंडळाला बसतोय. नवी मुंबई पनवेल भिवंडीसाठी एनएमटी आणि केडीएमटीनं ज्यादा बसेस आता सोडलेल्या आहेत. पनवेल एसटी डेपो सगळे कर्मचारी काम बंद करून डेपोत बसून आहेत. पनवेल डेपोमधल्या सगळ्या फेऱ्या सोमवारपासून बंद आहेत. एकही बस डेपो बाहेर पडलेली नाही, त्यामुळे डेपोत शिक्षुकाट आहे. संपामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होतीये. शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एसटीच्या संपाचा फटका बसलाय. शिर्डीत राज्यासह परराज्यातल्या महामंडळाच्या सुमारे 450 बसेस फेऱ्या असतात, मात्र संपामुळे फक्त 27 गाड्यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत 5 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर चक्का जाम आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम भागात वंचितनं एसटी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. उस्मानाबाद जिल्ह्यात आज सुद्धा एकही एसटी धावली नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24